जे सर्वेसर्वा शरद पवार आणि सोनिया गांधी यांची चर्चा झाली, मधून काही निष्पन्न झालेलं नाही, परंतु महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस सेनेला पाठिंबा बाहेरून देण्यास तयार आहे, मग काँग्रेसची हा मध्ये भूमिका काय असेल? बघा, महाराष्ट्राची परिस्थिती बघितलं, पक्षनिहाय स्थिती बघाल तर शिवसेना आणि राष्ट्रवादी जरी एकत्र आले तरी बहुमत होऊ शकत नाही. बहुमतासाठी त्यांना काँग्रेसची मदत ही घ्यावीच लागणार. आणि काँग्रेसने भूमिका स्पष्ट केलेली आहे, जोपर्यंत आमच्याकडे जर शिवसेनेचा प्रस्ताव येत नाही तोपर्यंत आम्ही हायकमांडशी बोलणार नाही आणि हायकमांड त्याच्यावर निर्णयही देणार नाही. त्याच्यामुळे आताची बैठक झालेली आहे माननीय शरदरावजी पवार आणि आमच्या अध्यक्षा माननीय सोनियाजी गांधी यांची. महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी बैठक झालेली आहे आणि त्याबाबत परत एकदा ते भेटणार आहेत पवारसाहेबांनी सांगितलं. त्याच्यामुळे पुढच्या भेटीमध्ये तोपर्यंत काय घडतंय महाराष्ट्रात, कोण पुढे येत आहे, कोण आम्हाला प्रस्ताव देत आहे, कोण राष्ट्रवादीशी काय बोलतंय किंवा बी जे पी सेनेशी काय बोलतंय, या सगळ्या गोष्टी घडामोडीवर आम्ही पण लक्ष देऊन आहोत. आणि आमची भूमिका स्पष्ट आहे की आमच्याकडे प्रस्ताव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही आमचा निर्णय काय आहे तो सांगण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही.